पैसे आले लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार पैसे काढायला म्हणून काढून घे. अरे बाबानो, हे देणारा सरकार आहे, ही देना बँक आहे, ही लेना बँक नाही. आणि माझ्या लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे दिल्यानंतर पुढच्या पण दुसरा तिसरा चौथा आणि 5वा हप्ता पण आम्ही दिला. आम्हाला माहित होत की आचारसंहिता लागल्यावर हे लोक ह्याच्यामध्ये आडवा मांजर घालतील, खोडा घालतील, आणि म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले का हात वर करा. आता चंदू भैया आणि इकडे लाडक्या बहिणी, इकडे लाडके भाऊ आहेत, आता एवढे लोक जर तुमच्या प्रचारात उतरले तर समोरच्याचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही 5वा हप्ता पण दिला. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, हे लोक कोर्टात गेले, मगाशी गुलाबराव म्हणाले अडकल्लेवार का पडकल्ली कोण, वडकल्ले वडपल्लेवार, काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी सुनील केदार यांचा माणूस नागपूरमध्ये आता गेलाय हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करायला. एक जण गेला होता मुंबई हायकोर्टामध्ये, त्याला हायकोर्टाने एक दिली थोबाडे तुला पाळकडून. सरकारचं काम आहे या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये त्यांना आधार देण्याचं काम केलं तर सरकारने काम, हा सरकारचा निर्णय, त्याला फेटाळून लावली याचिका. पण आता नागपूरच्या ह्याच्यात पण मला विश्वास आहे. मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात आणि यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र लागले.